ज्येष्ठ नाट्यकर्मी किशोर गजानन जोशी यांच्या तैली चित्राचे भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत सोमवारी अनावरण झाले. पनवेल येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी किशोर गजानन जोशी यांचे तैलचित्र ज्येष्ठ नेते चंद्रशेखर सोमण यांनी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासाठी दिले आहे. या तैलचित्राचे अनावरण भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते झाले. या तैलचित्राच्या अनावरणावेळी माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, भाजप सांस्कृतिक सेलचे शहर मंडळ संयोजक अभिषेक पटवर्धन, कल्पना कोठारी, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, चंद्रशेखर सोमण, किशोर जोशी, प्रथमेश सोमण, बबन मुकादम, नाट्यकर्मी किशोर गजानन जोशी यांचे सुपुत्र चेतन जोशी, शोभा जोशी, श्रीधर साळवी, स्नेहा सुमन यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान तैलचित्राचे अनावरण सोहळ्यात आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की दरवर्षी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने अटल करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करतो, तर त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट वेशभूषा यासाठीचा पारितोषिक नाट्यकर्मी किशोर गजानन जोशी यांच्या नावाने दिली पाहिजे. त्यांच्या अंमलबजावणीला या वर्षापासूनच सुरुवात करू असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले आहे. आपल्या आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या अशा सन्मान चित्रांमध्ये आज सन्माननीय किशोर जोशीजी यांच्या प्रतिमेची आज इथं स्थापना होते आणि एक असं म्हणूया आपण की एक कौटुंबिक अशा पद्धतीचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा होतो. या ठिकाणी सन्माननीय आयुक्त महोदय आणि आम्हा सर्वांच्या वतीनं, आपण सर्वांच्या वतीनं या प्रतिमेचं अनावरण झालं असं सगळ्यात आधी या ठिकाणी जाहीर. आणि मी सुद्धा प्रथमेश यांना मनापासून धन्यवाद देईन की आपण अनेक कामं आयुष्यामध्ये करत असतो, ती कामं करताना काही काही वेळेला ते काम होत असताना त्या कामाची थोरवी, त्या कामाचं मोठेपण, त्या कामाच्या पाठीमागचं लोकांची अपेक्षा याचं भान कदाचित आपल्याला राहत नाही. त्यामुळे हा कार्यक्रम होईपर्यंत कदाचित मला या ठिकाणी जी जाणीव झाली नव्हती, आज आपले आपण सगळं ज्या ओढीनं या ठिकाणी आलेलं आहात ते पाहता आजचा कार्यक्रम किती यथार्थ आहे. आणि प्रथमेश यांनी सांगितल्याप्रमाणे तो याच्या पूर्वीही खूप आधी व्हायला पाहिजे होता याची जाणीव या निमित्तानं झाली. आणि म्हणून आजचा कार्यक्रम तुम्ही आवर्जून या ठिकाणी करण्यासाठी पुढाकार घेतलात त्यासाठी प्रथमेशजी मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो, तुम्हाला त्यासाठी मनापासून धन्यवाद देतो. आज त्यांच्याकडे हा जो प्रस्ताव सोमणसाहेब आपण मांडलात, मला असं वाटतं की पनवेलमधल्या आपण ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्था आहेत ज्या नाट्यक्षेत्रात काम करतात, आपण पुढे येऊन अशा पद्धतीचा कार्यक्रम करू आणि त्यांच्यासाठी सांगू त्यांना की एक किंवा दोन दिवस हे नाट्यगृह आमच्या ताब्यात द्या. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांचा आपण एखादा प्रस्ताव तयार करून तो महापालिकेकडे आपण देऊ आणि हे पनवेलकरांचा जास्तीत जास्त सहभाग, वेगवेगळ्या वयोगटातल्या या क्षेत्रामध्ये ज्यांना आवड आहे अशा लोकांचा सहभाग होईल अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण येणाऱ्या कालावधीमध्ये सातत्यानं 5 नोव्हेंबरच्या अलीकडे पलीकडे अशा पद्धतीनं हा कार्यक्रम सातत्यानं करत राहूया. जी सूचना आपण मांडलीत की दरवर्षी आपण अटलजींच्या नावानं अटल करंडक एकांकिका स्पर्धा आपण भरवतो, तर त्या स्पर्धेचा अंतिम सोहळा आपण पनवेलमध्ये करतो आणि त्याच्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे वेशभूषा, उत्कृष्ट वेशभूषा यासाठीची पारितोषिकं गणेशवासी किशोरजींच्या नावानं दिली पाहिजेत. या वर्षापासून त्याच्या अंमलबजावणीला म्हणजे तुम्ही जी 5 तारीख म्हणता किंवा अन्य बाबी, तर वर्षभरासाठी वर्षातले महिन्यातले काही दिवस शाळेतली मुलं आहेत आपली की ज्यांच्यामध्ये नाटकाचं एक स्फुरण असतं त्यांच्यातला तो होरा काढला पाहिजे, त्यांना थोडंसं सपोर्ट केला पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि मग त्याच्यातूनच असे काही नाट्यप्रेमी निर्माण होऊ शकतात की नाट्यकर्मी निर्माण होऊ शकतात की भविष्यात ती फार वरच्या लेवलला जाते. आता आपण एक अकॅडमी तयार करू यासाठी
देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमदार साहेब अत्यंत आग्रही होते की आपण महापालिकेने अकॅडमी करावी. आणि मग ही अकॅडमी काय तर कृष्णगोकुल भुकंडी म्हणून आम्ही आता केले. वर्कआउटवर तिथे काम सुरू आहे. व्यंगसरकरजी त्यामध्ये त्याचं मार्गदर्शक म्हणून राहणार आहेत. आणि त्यामध्ये रिझर्वेशन आहे की शहरातल्या क्रिकेट प्रेमींपैकी म्हणजे 100 स्टुडंटना दरवर्षी घडवायचं आहे तर 50 स्टुडंट हे आपल्या पनवेल शहरातील राहतील. 25 स्टुडंट पनवेल महापालिका हद्दीच्या बाहेर परंतु रायगड जिल्ह्यातले राहतील आणि अख्ख्या उर्वरित महाराष्ट्राचे 25. तर तसे नाट्यगृहामध्ये आपण नाट्यगृह एक दिवस काय आपण वर्षभरामध्ये काही वेळासाठी उपलब्ध करू की शनिवार रविवारी मुलांना शनिवारी दुपारी सुट्टी असते. एक साधारण 10वी 9वी या वयोगटातली मुलं त्या त्या शाळेतून एकांकिकेत चांगली भाग घेणारी आणि तुमच्यासारखी ज्यांना या नाट्य प्रेमामध्ये रस आहे. आता आजकाल नाट्यामध्ये काय झाले म्हणण्यामध्ये सोपं आहे. आता तुमच्या म्हणण्याची थोडंसं मी म्हणजे विपर्यास किंवा थोडं त्याच्या निगेटिव्ह साईड त्याच्यापेक्षा रेमाताईंचं आता ते नाही आहे पिक्चर पण त्यांचं ते एक वाक्य मला थोडंसं खटकलं. त्या म्हटलं मी नाटक काम करणं कधी सोडलं. ज्या दिवशी प्रेक्षकांनी बलात्कारासारखी सीन एन्जॉय करायला सुरू केलं त्या दिवशी मी नाट्यगृह सोडलं. मग मी सिनेमामध्ये काम करायला लागलो. मग ही अशी पण शोकांतिक आहे. आपल्याला ही संस्कृती रुजवायची तिची वाढवायची फुलवायची तर ज्यांना यामध्ये ओटीपोटीपासून इंटरेस्ट आहे त्या मंडळींनी पुढे येऊन या शालेय विद्यार्थ्यांना कॉलेजच्या विद्यार्थ्यांना थोडं प्रोत्साहन देऊन त्यांना एक चान्स दिला पाहिजे की ज्याच्यासाठी महापालिका ऑलवेज सज्ज आहे. म्हणजे आम्ही त्यातला वर्षातले काय मी तर महिन्यातले म्हणतो शनिवारी म्हणतो की दुपारी आपण चिंता करतात त्यांना आपण मोकळं करून देऊ आणि त्यांना सपोर्ट करून देऊ जेणेकरून एक दोन जरी मोठे नाट्यकर्मी तयार झाले तर आजच्या या फोटोला आदरांजली होईल आणि खऱ्या अर्थानं आपली संस्कृती चळवळ पुढे नेल्याचं आपल्याला समजतं. अशा या नाट्यगृहामध्ये आज आमच्या बापांना महाराष्ट्र स्थान मिळालं त्यापेक्षा महाराष्ट्राच्या त्यांच्या शिष्याला माझ्यासारख्या कलाकाराला दुसरा अभिमानाचं असू शकत नाही क्षण. तो क्षण आज इथे प्रत्यक्षामुळे दिवस जुळून आला आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला माननीय आयुक्तांनी आणि प्रशांत ठाकूर साहेबांनी आणि आमच्या सगळ्या या आमदार मित्रांनी म्हणजे सगळ्या नगरसेवक मित्रांनी हे सगळ्या मला राजकारणात तसे मला हेच आहेत काय म्हणू जुनिअर्स आहेत ज्युनियर आहे पण ज्युनियर नाही त्याला खूप मोठे झालेले आहेत की त्यांचा मोठेपण आहे मनाचा ते मला ज्युनियर म्हणतात. आज सगळे कलावंतासमोर उभे आहेत. प्रत्येकाबरोबर सांगाव्या अशा आठवणी आहेत प्रत्येकाच्या. रंगभूमी दिन आत्ता परवा 5 नोव्हेंबरला आपण सगळ्यांनी साजरा केला. मग अशी मी आयुक्त साहेबांनी बोलत होतो हा करायचा होता कार्यक्रम 5 तारखेलाच पण त्यादिवशी आमदार साहेबांचं आणि यांचं शेड्यूल खूप बिझी होतं. 1843 साली सांगलीला विष्णुदास भावे यांनी सीता स्वयंवर या नाटकाचा पहिला मराठी प्रयोग सादर केला. त्याच्यानंतर 1943 साली विष्णुदास भावे गौरव समिती स्थापन झाली आणि तेव्हापासून 5 नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन तो सर्वत्र साजरा होतो. आणि आज 7 नोव्हेंबर त्याच्याने 4 नोव्हेंबरला ज्या नाट्यगृहात आपण बसलेलो आहे त्या सशस्त्र क्रांतीचे जनक आपले आद्य क्रांती वासवलं वळंत फडके जयंती पण 4 तारखेला आता होऊन गेली. 5 रंगभूमी दिन होऊन गेला आणि आज बापूंच्या प्रतिमेचं अनावरण झालं. जेव्हा आमदार साहेबांनी फोटो बाजूला केला तेव्हा मी खूप मनापासून खुश झालो. आठवणी दाटून आल्या. गळ्याचा कंठ दाटून आला. जसे बापू होते ना चेतन तसेच बापू दिसत आहेत. तसेच बापू दिसत आहे. इथे बसणाऱ्या बापूंना बघितलेल्या सगळ्यांची ही भावना समांतर असेल माझ्यासारखी. आत्ता कुठल्याही प्रकारचा उगाचा प्रथमेशून जो फोटो निवडलायस आणि त्या फोटोच्या मित्रांनी जो साथ चढवलाय ना तो इतका सुंदर आहे. तुम्ही पण महिन्या होईल तुम्हाला जाणवला असेल की इतका नैसर्गिक फोटो आज त्यांचा इथे आपण लावलाय आणि येणाऱ्या प्रत्येक कलावंतांनी त्यांच्या खालचे लिहिलेले 4 वाक्य की खरं त्या बापूला 4 वाक्यात बसवणं खूप कठीण आहे पण तरी पण त्यांनी केलं. बापूंचे अनेक किस्से आहेत. प्रथमेश म्हणाल तसं 4 तास नाही 4 दिवस जातील ते बापूंचे किस्से संपणार नाही.